आज आपण कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग पेपर फर्स्ट सेमिस्टर थर्ड यामधला प्रिपरेशन ऑफ कॉस्टशीटचा 9 नंबरचा प्रॉब्लेम आणि त्याचं सोल्युशन पाहतोय. प्रॉब्लेम मी आधी एक्सप्लेन करते, त्यानंतर त्याचबरोबर आपण त्याची मार्किंग करून घेणार आहोत. तुम्ही सर्वांनी पेन्सिल ठेवा हातामध्ये मार्किंगसाठी. बघा, फर्स्ट आयटम आहे रॉ मटेरियलचा स्टॉक आहे 31 मार्च 2019 चा. हा जो प्रॉब्लेम आहे तो फॉर द मंथ एंडेड, म्हणजे एकच महिन्याचा डेटा दिलेला आहे. काही प्रॉब्लेममध्ये 3 महिन्यांचा, काही प्रॉब्लेममध्ये 6 महिन्यांचा, काही प्रॉब्लेममध्ये 1 वर्षाचा डेटा दिलेला असतो. ह्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला 1 महिन्याचा डेटा दिलेला आहे, कारण की ओपनिंग स्टॉक जो आहे तो 1 मार्च 2019 आहे आणि क्लोजिंग स्टॉक 31 मार्च 2019 आहे. जनरली आपली सवय अशी असते की आपल्याला वाटतं की पहिला जो आयटम आलेला असेल तर तो ओपनिंग स्टॉक असेल, तर असं नसतं. तारीख पाहून घ्यायची. रॉ मटेरियलचा जो स्टॉक आहे त्याला डेट दिलेली 31 मार्च 2019, म्हणजे हा क्लोजिंगचा बॅलन्स आहे, ओपनिंगचा नाही. जरी पहिल्यांदा आलेला असला तरी हा क्लोजिंगचा बॅलन्स आहे, ओपनिंगचा नाही. म्हणून हा क्लोजिंग स्टॉक म्हणून आपण कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम काढताना लेस करणार आहोत. त्यानंतर आहे सेल ऑफ स्क्रॅप, पुढे म्हटलंय रॉ मटेरियल, हा पण कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम काढताना लेस करायचा आहे. म्हणून दोन्हींना DM ची मार्किंग करा. त्यानंतर रॉ मटेरियलचा स्टॉक आहे ओपनिंगचा 1 मार्च 2019 चा, तो आपण डायरेक्ट मटेरियलमध्येच घेणार आहोत. कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम काढताना सुरुवात ओपनिंग स्टॉक पासून होणार आहे. त्यानंतर ऑपरेटिंग वेजेस पेएबल, डायरेक्ट वेजेस आहेत पेएबल असले तरी, म्हणून DW ची मार्किंग करा. परचेस ऑफ रॉ मटेरियल, डायरेक्ट मटेरियल आहे, DM ची मार्किंग करा. आता मशीन हावर रेट हा नवीन आयटम आलेला आहे. आतापर्यंत जेवढे आपण प्रॉब्लेम पाहिले त्यामध्ये मशीन हावर रेट आलेला नव्हता. मग मशीन हावर रेट हा पुढे काहीतरी आपल्याला कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत, त्यासाठी मशीन हावर रेट हा प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे, त्याला कोणतीही मार्किंग करू नका. त्यानंतर पुढचा आयटम आहे ऍडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड. ऍडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड हा ऑफिसशी रिलेटेड खर्च असतो, त्यामुळे त्याला ओ ची मार्किंग करा ऑफिस ओ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेडला. आणि पुढे अमाऊंट न देता त्याचे परसेंटेज दिलेली, टक्केवारी दिलेली आहे. परसेंटेज किती दिलेले आहेत, तर परसेंटेज आहेत 10% ऑन वर्क कॉस्ट, 10% आहे वर्क कॉस्टवर. मग कॅल्क्युलेशन करताना जी काही आपली वर्क कॉस्ट येईल त्यावर आपण ते 10% कॅल्क्युलेट करणार आहोत. आत्ता सध्या त्याची अमाऊंट दिलेली नाहीये. आणि एक बदल फक्त करून घ्या, मशीन हवर रेट जो आहे तो 9000 ऐवजी 2.50 करा. तुमच्या प्रॉब्लेम मध्ये देताना पण मी 9000 दिलेला असेल, त्यामध्ये बदल करा, 2.50 करा. मशीन हवर रेट 2.50 करून घ्या. ऍडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड जेव्हा वर्क कॉस्ट येईल तेव्हा त्यावर आपण 10% काढणार आहोत. त्यानंतर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ऑन कॉस्ट, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनशी रिलेटेड खर्चे S ची मार्किंग करा. आणि हा देखील डायरेक्ट अमाऊंट न देता 3.60 रुपये पर युनिट सांगितलेला आहे. मग युनिट किती मॅन्युफॅक्चर झाले, किती सोल्ड झाले ते आपल्याला पुढे दिलेलं आहे. त्यानंतर कॅरेज ऑन परचेसेस, एक्सपेन्सेस ऑन परचेसेस आहेत, EP ची मार्किंग करा. डायरेक्ट लेबर चार्जेस म्हणजे डायरेक्ट वेजेस आहेत, DW ची मार्किंग करा. कॉस्ट ऑफ लेआउट, कॉस्ट ऑफ लेआउट हा आपल्याला डायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये घ्यावा लागणार आहे, त्याला DE ची मार्किंग करा. DE ची मार्किंग करा. त्यानंतर पुढचा आयटम आहे ऑपरेशन ऑफ मशीन हवर्स, 1600 हवर्स दिलेले आहेत, 1600 हवर. आता बघा, जेवढा प्रॉब्लेम आपल्याला दिलेला आहे त्या प्रॉब्लेममध्ये
ज्या सर्व आयटम्स आहेत ते डायरेक्ट मटेरियल आहे, डायरेक्ट वेजेस आहेत, आणि एक सिंगल आयटम फक्त ऑफिसशी रिलेटेड आहे, एक सिंगल आयटम फक्त सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनशी रिलेटेड आहे. बाकीचे जेवढे आयटम होते ते सर्व कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युमशी रिलेटेड होते. मग फॅक्टरी ओव्हरहेड्स दिलेले नाहीयेत, ऑफिस ओव्हरहेड आहेत, परंतु ते 10% वर्क कॉस्टवर कॅल्क्युलेट करायचे. आणि सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड दिलेले आहेत, पण ते देखील 3.60 पर युनिटनी कॅल्क्युलेट करायचे. मग फॅक्टरी ओव्हरहेड्स दिलेले नसताना फॅक्टरी ओव्हरहेड्स कसे कॅल्क्युलेट करायचे? तर ज्या प्रॉब्लेममध्ये मशीन हवर रेट दिलेला असतो आणि मशीन किती तास चालली ते दिलेलं असतं, त्या प्रॉब्लेममध्ये फॅक्टरी ओव्हरहेड काढताना मशीन हवर रेटने मशीन हवर्सला गुणायचं आणि कॅल्क्युलेशन करून फॅक्टरी ओव्हरहेड काढायचे. म्हणजे आपल्याला इथे जो मशीन हवर रेट दिलेला आहे 2.50 आणि इथे ऑपरेशन ऑफ मशीन हवर्स दिलेले तास 1600 तास आहेत, तर 1600 तासांना 2.50 गुणून जो काही उत्तर येईल कॅल्क्युलेशन करून ते असणार आहेत आपले फॅक्टरी ओव्हरहेड्स. त्याचे आपण एक वर्किंग नोट घेऊ आणि त्या वर्किंग नोटवरून कॅल्क्युलेशन करून जे काही मशीन हवर येतील ते आपण फॅक्टरी ओव्हरहेड्समध्ये दाखवणार आहोत. 1600 हवर गुणिले रेट जो आहे 2.50 यांचा गुणाकार करून अमाऊंट काढायची आहे फॅक्टरी ओव्हरहेड्सची. त्यानंतर मंथली प्रोडक्शन दिलेलं आहे 1000 युनिट्सचं, म्हणजे एका महिन्यामध्ये 1000 युनिट तयार केलेले आहेत. आणि सोल्ड मात्र किती केलेले आहेत? युनिट सोल्ड 900. सोल्ड म्हणजे विक्री फक्त 900 युनिटची आहे. आणि किती रुपयांनी विक्री केलेली आहे? तर ₹40 पर युनिट. मग 900 × 40 करून जे काही उत्तर येईल तेवढे आपले काय असणार आहेत? सेल्स असणार आहेत. मग याचा अर्थ असा आहे की 1000 युनिट तयार केले आणि 900 युनिट विकले, मग 100 युनिट आपल्याकडे काय आहेत? अजून शिल्लक आहेत. म्हणजे फिनिश गुड्स, तयार माल जो आहे तो 100 युनिट्सचा अजून शिल्लक आहे, त्यालाच आपण म्हणतो क्लोजिंग स्टॉक. प्रॉब्लेम मध्ये आपल्याला क्लोजिंग स्टॉक दाखवावा लागेल फिनिश गुड्सचा. इथे जरी दिलेला नसला तरी तो आपल्याला स्वतःहून कॅल्क्युलेट करावा लागेल. का कॅल्क्युलेट करावा लागेल? तर मंथली प्रोडक्शन आहे 1000 युनिट्सचं आणि युनिटची विक्री किती झालेली आहे? तर फक्त 900 युनिटची. याचा अर्थ 100 युनिट शिल्लक आहेत. म्हणून ज्या वेळेला कॉस्ट ऑफ प्रोडक्शनचं कॅल्क्युलेशन होईल त्यानंतर ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स आपण ऍड करणार आणि क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स लेस करणार. ओपनिंग स्टॉक नाही आहे प्रॉब्लेम मध्ये दिलेला, पण क्लोजिंग स्टॉक आपण कॅल्क्युलेट केलाय कारण मंथली प्रोडक्शन आहे 1000 युनिट्सचं आणि युनिट सोल्ड झालेले आहेत 900 युनिट. त्यानंतर पुढे सांगितलंय यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर कॉस्ट शीट शोईंग टोटल कॉस्ट पर युनिट फॉर द मंथ एंडेड 31st March 2019, ऑल्सो कॅल्क्युलेट प्रॉफिट फॉर द मंथ अँड प्रॉफिट पर युनिट सोल्ड. आपल्याला मग युनिट म्हटलंय, मग कॉस्ट पर युनिट पण सांगितलेलं आहे, टोटल कॉस्ट पर युनिट. म्हणून कॉलम करताना एक कॉलम आपण टोटल अमाऊंटचं करणार आहोत आणि एक कॉलम पर युनिटचं करणार आहोत. मग सर्वांनी कॉस्टशीट आखा, वरती नाव द्या इन द बुक्स ऑफ यश इंडस्ट्रीज लिमिटेड स्टेटमेंट ऑफ कॉस्ट फॉर द मंथ एंडेड 31st March 2019 आणि राईट हँड साईडला लिहा युनिट प्रोड्यूस 1000 आणि त्याच्या खालच्या ओळीवर युनिट सोल्ड 900. कॉलम करताना पर्टिक्युलर टोटल अमाऊंट रुपीज, युनिट कॉस्ट रुपीज असे 3 कॉलम करा. स्टेटमेंट सर्वांचं आखून झालेलं असेल, आपण प्रॉब्लेमच्या सोल्युशनला सुरुवात करू. अगोदर कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम काढायचं आहे, त्यासाठी प्रॉब्लेम मध्ये दिलेली इन्फॉर्मेशन पहा. जिथे DM ची मार्किंग आहे त्या आयटम मध्ये आपण पोस्टिंग करणार कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम काढण्यासाठी. मग DM ची मार्किंग कुठे कुठे आहे? तर फर्स्ट आहे क्लोजिंग स्टॉक 2850 रुपये रॉ मटेरियलचा. त्यानंतर सेल ऑफ स्क्रॅप ऑफ रॉ मटेरियल आहे 150 रुपीज. हे दोन्ही आयटम आपण लेस करणार आहोत. सुरुवात ओपनिंग स्टॉक पासून करायची आहे, म्हणून रॉ मटेरियलचा जो ओपनिंग स्टॉक आहे 1 मार्च 2019 1200 रुपये तो अगोदर घ्या. त्यानंतर त्यामध्ये परचेसेस 14600 रुपये ऍड करा रॉ मटेरियलचे. आणि एक्सपेन्सेस ऑन परचेसेस म्हणजे कॅरेज दिलेले आहेत 200 रुपये ते ऍड करा. त्यानंतर
क्लोजिंग स्टॉक आणि सेल ऑफ स्क्रॅप ऑफ रॉ मटेरियल आपण लेस करू. माधी कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम कॅल्क्युलेट करून घ्या. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल टोटल अमाऊंटच्या कॉलममध्ये घ्या 1,200 रुपये. ऍड परचेस ऑफ रॉ मटेरियल 14,600 रुपये टोटल अमाऊंटच्या कॉलममध्ये. ऍड एक्सपेन्सेस ऑन परचेसेस, त्यामध्ये कॅरेज अँड कार्टेज किंवा नुसतं कॅरेज लिहा 200 रुपये. 3 इंची आधी बेरीज करून घ्या, बेरीज येते 16,000 रुपये. त्यातून क्लोजिंग स्टॉक रॉ मटेरियलचा लेस करा 2,850 रुपये आणि सेल ऑफ स्क्रॅप ऑफ रॉ मटेरियल पण लेस करा 150 रुपये. कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम काढतोय आपण. ओपनिंग स्टॉक घेतला रॉ मटेरियलचा, परचेसेस ऍड केले, त्यानंतर एक्सपेन्सेस ऑन परचेसेस मीन्स कॅरेज ऍड केले, टोटल केली, टोटल आहे 16,000 रुपये. त्यातून क्लोजिंग स्टॉक रॉ मटेरियलचा लेस केला आणि सेल ऑफ स्क्रॅप ऑफ रॉ मटेरियल लेस केला. कॅल्क्युलेशन करून कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल कंझ्युम 13,000 आलेला आहे, 13,000 रुपये. तर जेवढे युनिट प्रोड्यूस केलेले आहेत ते युनिटची संख्या आहे 1,000. मग कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम टोटल अमाऊंट आहे 13,000. 13,000 ला 1,000 ने डिवाइड करा आणि जे उत्तर येईल ते युनिट कॉस्टच्या कॉलममध्ये लिहा. कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम काढून झालेले, आधी डायरेक्ट वेजेस ऍड करावे लागतील, डायरेक्ट एक्सपेन्सेस ऍड करावे लागतील, नंतर आपण वर्किंग नोट घेऊ फॅक्टरी ओव्हरहेडची. घ्या ऍड डायरेक्ट वेजेस, डॅश करून खालच्या ओळीवर डायरेक्ट लेबर चार्जेस कॉलमला इनरला घ्या पर्टिक्युलरमध्ये, कारण की त्याचे पर युनिटचं कॅल्क्युलेशन करायचे आपल्याला. आणि ऑपरेटिंग वेजेस पेएबल 600, डायरेक्ट वेजेस चार्जेस लेबर चार्जेस 4,400 रुपये आणि ऑपरेटिंग वेजेस पेएबल 600 रुपये, दोन्हींची बेरीज करून टोटल कॉस्टच्या कॉलमला 5,000 रुपये. टोटल कॉस्टच्या कॉलमला घ्या 5,000 रुपये आणि पर युनिटच्या कॉलमला 5 रुपये, कारण की युनिट प्रोड्यूस आहेत 1,000. 5,000 ला 1,000 ने भाग दिला, युनिटमध्ये आली 5 रुपये. ऍड डायरेक्ट एक्सपेन्सेस, ऍड डायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये घ्या रॉयल्टी 1,500 रुपये आणि कॉस्ट ऑफ लेआउट 500 रुपये. रॉयल्टी प्रॉब्लेम मध्ये ऍड करून घ्या, द्यायची राहिली होती. ऍड डायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये रॉयल्टी 1,500 आणि कॉस्ट ऑफ लेआउट 500, दोन्हींची टोटल इनर कॉलमला घ्या म्हणजे टोटल कॉस्टच्या कॉलमला 2,000 रुपये. 2,000 ला 1,000 ने भाग द्या, पर युनिटच्या कॉलममध्ये आले 2 रुपये. आता डायरेक्ट मटेरियल म्हणजेच कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम 13,000 रुपये, त्यानंतर डायरेक्ट वेजेस 5,000 आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस 2,000 यांची बेरीज करा. त्या बेरजेला म्हणा प्राईम कॉस्ट. प्राईम कॉस्ट येते 20,000 रुपये आणि पर युनिटच्या कॉलममध्ये 20 रुपीज. 20,000 ला 1,000 ने भाग दिला, 20 रुपये. ऍड फॅक्टरी ओव्हरहेड्स. फॅक्टरी ओव्हरहेड्सचं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचंय, वर्किंग नोट तयार करायची. प्रॉब्लेम पहा, प्रॉब्लेममध्ये आपल्याला मशीन हवर रेट दिलेला आहे 2.50 आणि ऑपरेशन मशीन हवर्स दिलेले 1,600. या दोन्हींचा गुणाकार करून फॅक्टरी ओव्हरहेड्स कॅल्क्युलेट करायचे. मग नोट घ्या, कॅल्क्युलेशन ऑफ फॅक्टरी ओव्हरहेड्स, कॅल्क्युलेशन ऑफ फॅक्टरी ओव्हरहेड्स फॉर्म्युला लिहा, मशीन हवर्स ऑपरेटेड गुणिले मशीन हवर रेट. मग मशीन हवर्स ऑपरेटेड आहेत 1,600 हवर्स गुणिले मशीन हवर रेट दिलेला आहे 2.50. मग 1,600 ला 2.50 ने गुणा, कॅल्क्युलेशन करून
आपलं उत्तर येत आहे 4000 रुपीज 4000 रुपीज 4000 फॅक्टरी ओव्हरहेड्स प्रॉब्लेम मध्ये दिलेले नव्हते, त्याऐवजी आपल्याला मशीन हवर रेट आणि मशीन हवर्स दिलेले होते ऑपरेटिंग मशीनचे. म्हणून आपण कॅल्क्युलेशन केलं, वर्किंग नोट तयार केली, कॅल्क्युलेशन ऑफ फॅक्टरी ओव्हरहेड्स सूत्र टाकलं, मशीन हवर्स ऑपरेटेड गुणिले मशीन हवर रेट, 1600 तास काम केलं होतं मशीनने, गुणिले तासी दर 2.50, दोन्हींचा गुणाकार केला, कॅल्क्युलेशन करून उत्तर आलं 4000 रुपये. मग स्टेटमेंटकडे या आणि फॅक्टरी ओव्हरहेड्स ऍड करा 4000 रुपये. फॅक्टरी ओव्हरहेड्स 4000 कंसात लिहून ठेवा, नोट नंबर 1. 4000 ला 1000 ने भाग दिला युनिट प्रोड्यूसने, पर युनिट मध्ये आले 4 रुपये. बेरीज करा, बेरीज करून फॅक्टरी कॉस्ट येते 24000 रुपये आणि पर युनिटच्या कॉलम मध्ये 24 रुपये. फॅक्टरी कॉस्ट 24000 रुपये आणि पर युनिटच्या कॉलम मध्ये 24 रुपये. ऍड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेडच्या साठी पण एक ऍडजस्टमेंट आहे. ऍडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड 10% ऑन वर्क कॉस्ट. वर्क कॉस्ट म्हणजेच फॅक्टरी कॉस्ट. जी काही तुमची फॅक्टरी कॉस्ट आलेली आहे त्यावर 10% काढायचे. मग फॅक्टरी कॉस्ट 24000 आहे, 24000 वर 10% काढा. ऍडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड कंसात 10% ऑफ वर्क कॉस्ट दॅट इज ₹24000. 24000 वर 10% अमाऊंट मध्ये टोटल कॉस्टच्या कॉलम मध्ये घ्या 2400 रुपये. त्याला 1000 ने भाग द्या म्हणजे 2.40 येतील किंवा 2.4 येतील, ते घ्या पर युनिटच्या कॉलम मध्ये. बेरीज करा, फॅक्टरी कॉस्ट 24000 आहे, त्यामध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड 2400 ऍड करा. जे उत्तर येईल ते आहे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, ते येते 26400 रुपये आणि पर युनिटच्या कॉलम मध्ये 26.40 रुपये. यामध्ये फिनिश गुड्सचं ओपनिंग स्टॉक आपण ऍड करणार आहोत आणि फिनिश गुड्सचं क्लोजिंग स्टॉक लेस करणार आहोत. आता फिनिश गुड्स जे आहेत त्याचं ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक डायरेक्ट जरी प्रॉब्लेम मध्ये दिलेला नसला तरी आपल्याला माहिती आहे की 1000 युनिट प्रोड्यूस केलेत आणि सेल मात्र 900 युनिट झाले, याचा अर्थ 100 युनिट काय आहेत, शिल्लक आहेत. म्हणून जे शिल्लक युनिट आहेत फिनिश गुड्स 100 युनिट, ते आपल्याला दाखवायचे आणि त्याची व्हॅल्यू मात्र आपल्याला माहित नाहीये. 100 युनिटची व्हॅल्यू किती आहे तर ती कॅल्क्युलेट करावी लागेल. त्यासाठी नोट घ्या, आधी लिहा ऍड ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स डॅश करा, क्लोजिंग स्टॉकचं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचंय आणि त्यानंतर अमाऊंट्स लिहायचे आहेत. कारण युनिट माहिती आहे पण त्याची व्हॅल्यू माहित नाही, त्यामुळे नोट घ्या. पहिली नोट आपण फॅक्टरी ओव्हरहेडची घेतलेली आहे, दुसरी नोट घ्या व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स ऑन द बेसिस ऑफ कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स ऑन द बेसिस ऑफ कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. मग युनिट प्रोड्यूस मधून युनिट सोल्ड आपण वजा करू म्हणजे क्लोजिंग स्टॉक मिळेल फिनिश गुड्सचा. युनिट प्रोड्यूस आहे 1000 युनिट वजा युनिट सोल्ड आहे 900 युनिट, मग क्लोजिंग स्टॉक आहे 100 युनिटचा. इफ जर 1000 युनिट तयार करण्यासाठी आपल्याला जी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आहे ती लागलेली आहे 26400 रुपये, जी आपण आत्ताच कॅल्क्युलेट केलेली बघा प्रॉब्लेम मध्ये. इथपर्यंत कॅल्क्युलेशन केले आपण, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आलेली आहे 26400 रुपये. मग 26400 रुपये जर 1000 युनिट साठी लागत असतील तर 100 युनिट साठी किती, असं इक्वेशन आपल्याला मांडायचे. इफ 1000 युनिट बरोबर 26400 देन 100 युनिट्स इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. 100 युनिटचं कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला.
मग तिरकस गुणाकार करून कॅल्क्युलेशन करूया. 1000 युनिट बरोबर 26400, 100 युनिट बरोबर क्वेश्चन मार्क. तिरकस गुणाकार करून 100 गुणिले 26400 भागिले 1000 कॅल्क्युलेट करून 2640 रुपये. मग 100 युनिट जो क्लोजिंग स्टॉक आहे त्याची व्हॅल्यू आलेली आहे 2640 रुपये, जी आपण स्टेटमेंटला दाखवणार आहोत. क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू आपण वर्किंग नोटमध्ये कॅल्क्युलेट केलेली आहे, ती व्हॅल्यू इथे लिहा. लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स 2640 रुपये, 2640 रुपये कॅल्क्युलेशन करून कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड येतोय 23760 रुपये, 23760 रुपये. ऍड सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनच्या ओव्हरहेडचा प्रॉब्लेम मध्ये रेट सांगितलेला आहे. इथे बघा रेट आहे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ऑन कॉस्ट 3.60 पर युनिट. मग युनिट किती सोल्ड केलेले आहेत, तर 900 युनिट सोल्ड केलेले आहेत. मग सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड काढताना 3.60 ने 900 युनिटला गुणा, कॅल्क्युलेशन करून उत्तर येते 3240 रुपये. आणि एका युनिटचा दर इथे दिलेला आहे आपल्याला डायरेक्ट, त्यामुळे 1000 भाग नाही द्यायचा, तर 3.60 डायरेक्ट पर युनिटमध्ये लिहायचे. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ऑन कॉस्ट 900 युनिट आहेत, 3.60 रेट पर युनिटचा प्रॉब्लेम मध्येच दिलेला आहे, त्यामुळे 3.60 आपण पर युनिटच्या कॉलम मध्ये लिहिले आणि सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनच्या टोटल कॉस्टमध्ये लिहिले 3240 रुपये. बेरीज करा 23760 मध्ये 3240 ऍड करा, 27000 रुपये. आणि पर युनिटची जी कॉस्ट आहे ती आपली आलेली होती 26.40, त्यामध्ये 3.60 ऍड करा. टोटल युनिटचं जी अमाऊंट आहे युनिटची, त्यामध्ये येईल 30 रुपये. कॉस्ट ऑफ सेल्स 27000 टोटल कॉस्टच्या कॉलममध्ये आणि पर युनिटच्या कॉलममध्ये 30 रुपये. ऍड प्रॉफिट. प्रॉफिट आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. सेल्स दिलेले आहेत प्रॉब्लेममध्ये, 900 युनिट सेल झालेले आहेत आणि त्याची सेलिंग प्राइस आहे 40 रुपये. मग 900 × 40 करून 36000 रुपये आपण सेल्स दाखवणार आहोत आणि दोन्हींमधला जो डिफरन्स आहे तो असणार आहे प्रॉफिट. सेल्स आहेत 36000, 36000 27000 मायनस करा, प्रॉफिट येतोय 9000 रुपये. आणि सेलिंग प्राइस आहे 40 रुपये, 40 रुपयातून कॉस्ट ऑफ सेल्स 30 रुपये मायनस करा, पर युनिटचं प्रॉफिट येतोय 10 रुपये, पर युनिटचं प्रॉफिट येतोय 10 रुपये. इथे आपला कॉस्टशीटचा प्रॉब्लेम कम्प्लीट झालेला आहे. पुन्हा एकदा मागच्या जे कॅल्क्युलेशन्स आहेत ते पहा. आपण प्रॉब्लेमची मार्किंग केलेली अगोदर, कोणता खर्च कुठे येतो, पूर्ण प्रॉब्लेममध्ये जे आयटम होते ते सर्व रिलेटेड होते कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युमशी. फॅक्टरी ओव्हरहेड कॅल्क्युलेट करावे लागले, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड कॅल्क्युलेट करावे लागले, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड आपल्याला कॅल्क्युलेट करावे लागले. फर्स्ट आपण कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम कॅल्क्युलेट केला, तो टोटलमध्ये आला 13000 रुपये. 1000 भाग देऊन युनिट कॉस्ट आली 13 रुपये. त्यानंतर कॅल्क्युलेट केले आपण फॅक्टरी ओव्हरहेड्स. त्यापूर्वी प्राइम कॉस्ट काढून घेतली, डायरेक्ट वेजेस आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस प्रॉब्लेममध्ये दिलेले होते, त्यानुसार डायरेक्ट वेजेस टोटलमध्ये 5000, पर युनिटमध्ये 5 रुपये, 1000 भाग देऊन. डायरेक्ट एक्सपेन्सेस टोटलमध्ये 2000 आणि 1000 भाग देऊन 2 रुपये पर युनिटमध्ये. प्राइम कॉस्ट आली 20000 आणि पर युनिटची 20 रुपये. त्यानंतर फॅक्टरी ओव्हरहेड्स ऍड केले. फॅक्टरी ओव्हरहेडसाठी आपण वर्किंग नोट दिलेली आहे. मशीन हवर्सने मशीन हवर रेटला गुणलं, कॅल्क्युलेशन करून फॅक्टरी ओव्हरहेड 4000 आले. त्यांची बेरीज केली प्राइम कॉस्टमध्ये ऍड करून, फॅक्टरी कॉस्ट आली 24000 रुपये, पर युनिटची 24 रुपये. त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड ऍड केले, वर्क कॉस्टच्या 10%, 24000 10%, 2400 रुपये, पर युनिटमध्ये 2.40. बेरीज करून कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आली 26400 रुपये आणि पर युनिटची 26 रुपये 40 पैसे. ओपनिंग स्टॉक फिनिश गुड्सचा ऍड केला,
आणि क्लोजिंग स्टॉक लेस केला. ओपनिंग आणि क्लोजिंग प्रॉब्लेम मध्ये डायरेक्ट दिलेले नव्हते, पण प्रोड्यूस केलेले युनिट 1000 होते आणि सेल केलेले युनिट 900 होते. मग दोन्हींमधला डिफरन्स 100 युनिट होता. 100 युनिटचं व्हॅल्युएशन काढलं, 1000 युनिटसाठी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन 26400 आहे, तर 100 युनिटसाठी किती ते कॅल्क्युलेशन करून 2640 रुपये आले. ते ॲड करून कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड काढली 23760 रुपये. आणि लास्टला सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड ॲड केले, जे आपल्याला 9.60 रुपये पर युनिट दिले होते. 900 युनिट सेल झालेले आहेत, मग 3.60 रुपये, सॉरी 900 युनिट सेल झाले, 3.60 900 गुणलं, कॅल्क्युलेशन करून 3240 रुपये आले. आणि एका युनिटचा दर दिलेलाच होता 3.60 रुपये, त्यामुळे इथे आपण 1000 भागलं नाही तर डायरेक्ट 3.60 रुपये लिहिला. बेरीज केली, कॉस्ट ऑफ सेल्स आले टोटलमध्ये 27000 रुपये आणि पर युनिटचे 30 रुपये. त्यानंतर प्रॉफिट काढण्यासाठी सेल्स लिहिले 36000 रुपये, 40 रुपये पर युनिटचं सेलिंग प्राईस होती. असे 900 युनिट सोल्ड झालेत, मग टोटल अमाऊंट 36000, 36000 27000 वजा केले 9000 रुपये प्रॉफिट आला. आणि 40 रुपयातून 30 रुपये वजा केले, पर युनिटचा प्रॉफिट आला 10 रुपये. इथे आपला कॉस्टशीटचा 9 नंबरचा प्रॉब्लेम कम्प्लीट झालेला आहे.